Hi, hello dear student, how are you? Good morning and have a nice day. Today we learn your book, my English book for you. Say yes or no. Say yes or no. Complete the sentence in each box to make meaningful questions. अर्थपूर्ण प्रश्न तयार होतील अशा प्रकारे प्रत्येक चौकटीतील वाक्य पूर्ण करा. क्वेश्चन मार्क्स आहेत सगळ्या सेंटेन्सला. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की सगळीकडे काय आहे, क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नार्थक वाक्य आहेत ही. आणि इथे तुम्हाला कसे तयार करायचे त्याचा नमुनाही दिलेला आहे. मी फळ्यावर प्रत्येक तिन्हीच्या तिन्ही बॉक्समधले सेंटेन्स लिहिलेले आहेत. तिथं थोडे वर्ड्स चेंज करून तुम्ही परत सेंटेन्स तयार करायचे आहे. देन क्वेश्चन नंबर बी, रीड अलाउड द वर्ड्स इन ईच सेट. प्रत्येक संचातील शब्द मोठ्याने वाचायचा आहे आणि ते वहीमध्ये लिहायचे पण आहे. आता क्वेश्चन, एम आय ग्रीन, एम आय ग्रीन, ग्रीन आहे का? त्याच्याऐवजी मग तुम्ही ग्रीनच्या ऐवजी पिंक घेऊ शकता, येलो घेऊ शकता, ब्लॅक, व्हाईट, कोणतंही घेऊ शकता. ओके, एम आय ग्रीन, एम आय पिंक, एम आय व्हाईट, एम आय ब्लॅक वगैरे तुम्ही घेऊ शकता. देन आर वी बर्ड्स, आर वी बर्ड्स, आपण पक्षी आहोत का असा प्रश्न आहे. मग त्याच्याऐवजी तुम्ही आर वी फ्रुट्स, आर वी फ्लॉवर्स, आर वी ॲनिमल्स असं सुद्धा घेऊ शकता. बर्ड्स ऐवजी फ्रुट्स, ॲनिमल्स वगैरेही घेऊ शकता. देन आर यू अ किंग ऑफ फ्रुट्स, आर यू अ किंग ऑफ फ्रुट्स, तू फळांचा राजा आहेस का? मग त्याच्याऐवजी तुम्ही काय म्हणू शकता, आर यू अ किंग ऑफ फ्लॉवर्स, आर यू अ किंग ऑफ ॲनिमल्स. बर्ड्स इथे चेंज करू शकता तुम्ही. बघा जिथे जिथे चेंज करता येतं त्याच्याखाली मी अंडरलाईन करते इथे, पर इथे चेंज करू शकता. किंग ऑफ फ्रुट्सच्या ऐवजी किंग ऑफ ॲनिमल्स, किंग ऑफ फ्लॉवर्स तुम्ही घेऊ शकता. इज शी अ पेट ॲनिमल, इज शी अ पेट ॲनिमल, ती पेट ॲनिमल आहे का? इज शी अ पेट ॲनिमल. इज ही व्हाईट, इज ही व्हाईटच्या ऐवजी तुम्ही ब्लॅक कलर चेंज करू शकता. शीच्या ऐवजी ते ही पण घेऊ शकता. इट इज अ टॉय, टॉयच्या ऐवजी नेक्स्ट वर्ड तुम्ही घेऊ शकता. इज इट अ टॉय, ते टॉय आहे, खेळणं आहे का? इज इट अ बायसिकल, इज इट अ मोटर बाईक, असं तुम्ही कार वगैरे अजूनही घेऊ शकता. देन आर दे ब्लॅक, आर दे ब्लॅक, ते काळे आहेत का? आर दे व्हाईट, असंही तुम्ही घेऊ शकता. हॅव, आता हॅव कुठे कुठे आपण घेतो मी काल सांगितलेलं आहे, आणि हॅज कुठे घेतो हेही सांगितलेलं आहे. आय एक वचन आणि अनेक वचनाला आपण हॅव घेतो, तर एक वचनाचे द्वितीय पुरुषी रूप आले म्हणजे ही, ही, शी, इट आलं की मग काय घेतो आपण, हॅज घेतो. ओके, हॅव आय गॉट विल्स, हे पुस्तकातलंच आहे तुमच्या. हॅव वी गॉट हॉर्न्स, हॉर्न्स माहिती तुम्हाला, आपल्याला हॉर्न्स मिळाला का? हॅव यू गॉट टू व्हील्स, टू व्हील्स ऐवजी थ्री व्हील्स घ्या, फोर व्हील्स घ्या. हॅज शी गॉट फर, फर म्हणजे काय? फर म्हणजे मऊ असं लोकरीसारखं फर. त्याच्याऐवजी तुम्ही फेदर घेऊ शकता, फरच्या ऐवजी फ्रूट घेऊ शकता, हाही घेऊ शकता. हॅज शी गॉट अ टेल, टेलच्या ऐवजी तुम्ही ट्रंक घेऊ शकता. हॅज ही गॉट अ टेल, त्याला शेपूट, हा त्याला शेपूट आहे का? तर त्याला ट्रंक आहे का, म्हणजे हत्ती सोंड आहे का? असंही. हॅज इट गॉट अ रेड बीक, म्हणजे त्याला लाल चोच आहे का? त्याच्याऐवजी तुम्ही दुसरं काही घेऊ शकता इथे. हॅव दे गॉट ट्रंक्स, ट्रंक्स इथं आलंच बघा, टेल ट्रंक्स चेंज करायला मी सांगितलं होतं. डू आय इट माईस, माईस म्हणजे उंदर. ओके, डू वी बार्क अप, डू वी बार्क, बार्क म्हणजे भुंकणे. डू यू रोअर, रोअर गर्जना. डज शी एट वॉर्म्स, गरम खाऊ शकतो का, ती खाऊ शकते का? डज ही स्विम इन वॉटर, स्विम, स्विम पोहणे वॉटर पाण्यामध्ये.
डज इट स्पिन, स्पिन म्हणजे फिरणे ह्या अर्थाने तुम्ही घेऊ शकता. डज दे राईड फास्ट, फास्ट राईड करू शकते का. याच्या आतमध्ये तुम्ही फास्ट ऐवजी स्लो वगैरे पण घेऊ शकता. अशा प्रकारे ही वाक्य तुम्ही तयार करायची आहेत ते आहे. आणि त्याच्यामध्ये मी ज्याच्या ज्याच्याखाली अंडरलाईन केलेले आहेत तिथले वर्ड्स चेंज करून परत ही वाक्य तयार करायची आहेत. ओके,